नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी यंदा विक्रमी मतदार नोंदणी झाली आहे. रायगड जिल्ह्यात 2019 तुलनेत यंदा दुपटीपेक्षा अधिक पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ योगेश मसे यांनी दिली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात 30 सप्टेंबर पासून मतदारांची नोंदणी सुरू करण्यात आली होती. ज्या पदवीधरांनी 30 ऑक्टोबर 2020 पूर्वी ज्यांनी पदवी अथवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा पदवीधरांची या कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी करण्यात आली. शासन अन्य पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या मतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले. या मतदार नोंदणीला रायगडकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. यावर्षी 45,973 पदवीधरांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी यंदा नोंदणी केली आहे. 2019 साली कोकण पदवीधर मतदारसंघासाठी 19,918 मतदारांनी नोंदणी केली होती. म्हणजेच यावर्षी पदवीधर मतदारांची संख्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 25,000 वाढली आहे. दरम्यान या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले होते. पंचेचाळीस वर्ष मी काँग्रेस विचारधारेची कास झाली, पक्ष संघटना वाढवली. ज्यावेळी विद्यमान आमदारांनी मी 15 वर्षे आमदार असताना किती कामे केली असा प्रश्न विचारला, त्यावर मी होऊ दे चर्चा असा आवाज दिला. त्यावेळी प्रमुख पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी ब्र शब्द काढला नाही. त्यावेळी मनाला खूप वेदना झाल्या. त्याचवेळी मी समजलो मला एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला. हे सारे जिव्हारी लागले. तसेच पक्ष नेतृत्वानेही हवी तशी साथ मला दिली नाही. हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे मी भारतीय जनता पक्षात जाण्याचा विचार केला. त्या पक्षात जाताना मी कोणत्याही प्रकारच्या अटी घातल्या नाहीत, कारण मी काही इतका मोठा नाही की ज्याच्याकडे पैसे आहे माणसे आहेत त्यांचे हे विचार असतात. त्यातील माझ्याकडे काही नाही. आगामी निवडणुकीत पक्ष ठरवेल त्याचे काम मी करणार आहे, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन माजी आमदार सुरेश लाड यांनी केले. माजी आमदार सुरेश लाड मोजक्याच कार्यकर्त्यांच्या समवेत नागपूर येथे जाऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी संकल्प भवनमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माजी सभापती तानाजी चव्हाण आणि माजी नगराध्यक्ष शरद लाड उपस्थित होते. द्रुतगती आणि जुन्या महामार्गावर नाताळ सुट्टीच्या मोक्यावर मोठ्या प्रमाणात होणारी बोरघाटातील वाहतूक कोंडी लक्षात घेता महामार्ग बोरघाट सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी वाहन चालक आणि पर्यटकांना आवाहन करत प्रवास दुपारी 12 वाजताच्या सुमारास करण्याचे सांगितले आहे. यावेळी बोरघाटात गोल्डन हवर्स म्हणजे सुवर्ण तास ही संकल्पना राबवण्यात येत असून या कालावधीत अवजड आणि मोठ्या वाहनांना बोरघाटात प्रवेश बंदी करण्यात येत असते. परिणामी वाहतूक कोंडी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आज आणि उद्या अशा सलग सुट्ट्या आणि नवीन वर्षाची सुरुवात, त्यामुळे बरेचसे प्रवासी हे पर्यटन स्थळावर जात असतात. त्यामुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर कारच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. सलग सुट्टी आल्यानंतर घाटामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घाट सुरू होण्यापूर्वी जड अवजड वाहनांना थांबवण्यात येते. तसेच वाहतूक कोंडी संपल्यानंतर जड अवजड वाहने मार्गस्थ करण्यात येतात. मागील वाहतूक कोंडीची परीक्षण केले असता मागील शनिवारी 24 तासांमध्ये 55,868 वाहने द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवरून गेली. तसेच मुंबई पुणे जुना महामार्गावरून 21,135 वाहने गेली. या वाहनांना घाटामधील संयुक्तित मार्गाचा वापर सुद्धा करावा लागतो. इतक्या प्रचंड प्रमाणात वाहने झाल्यानंतर घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी वाहन चालकांना दुपारी 12 सुमारास प्रवास करावा असे आवाहन केले आहे. पनवेल अमरधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणात मृतदेह येतात. या ठिकाणी एकूण क्षमता कमी असल्याने मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. या शहरातील ताणावर अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खांदा कॉलनीमधील आरक्षित जागेवर स्मशानभूमी विकसित करावी अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी केली आहे. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. या ठिकाणाहून मुंबई गोवा, मुंबई पुणे, पनवेल सायन हे महामार्ग जातात. त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांची संख्याही मोठी आहे. याशिवाय पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि तालुक्यांची संख्या ही अंदाजे 15 लाखाहून अधिक आहे.
त्यामुळे साहजिकच वाढत्या लोकसंख्येबरोबर मृत्यूचे प्रमाणही तितकेच असते. याशिवाय अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे साहजिकच पनवेल अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या मृतांची संख्या जास्त आहे. दिवसेंदिवस अंत्यसंस्कार करण्यासाठी विलंब लागत अमरधाममधील व्यवस्था आता अपुरी पडत आहे. मृतांच्या नातेवाईकांना याकरिता तासन तास वेटिंगला राहावे लागते. त्यामुळे मरणोत्तर यातना त्यांना सहन करावे लागतात. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खांदा वसाहतीमध्ये स्मशानभूमीसाठी राखीव असलेल्या भूखंडावर ही सुविधा विकसित करावी अशी महत्वपूर्ण भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी विनंती केली आहे. पनवेल महापालिकेच्या रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत पाणटपऱ्या, हातगाड्या, इतर अनधिकृत टपऱ्यांवरची कारवाई तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिली असून कामोठे आणि कळंबोलीमध्ये महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. कामोठे आणि कळंबोलीमध्ये फुटपाथवरती दुकानाबाहेर रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत पाणटपऱ्या, हातगाड्या, इतर अनधिकृत टपऱ्या मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालताना त्रास होत आहे. याबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या असल्याने कामोठे प्रभाग क कार्यालय आणि कळंबोली प्रभाग ब कार्यालयाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान कामोठेमधील सेक्टर 8, सेक्टर 6A, सेक्टर 14 मधील सुषमा पाटील विद्यालय जवळ, खांदेश्वर स्टेशन परिसर, सायन पनवेल हायवे अशा विविध ठिकाणी असलेल्या 12 अनधिकृत पाणटपऱ्या, इतर अनधिकृत टपऱ्या तोडण्यात आल्या. तर कळंबोलीमधील सुधागड कॉलेज सेक्टर 5, साईबाबा मंदिर जवळ सेक्टर 20, मसोबा तलाव जवळील परिसरातील एकूण 5 अनधिकृत पाणटपऱ्या JCB सहाय्याने तोडण्यात आल्या. रायगड जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यात पैसे दुप्पटीच्या आमिषाने शेकडो गुंतवणूकदारांना गंडा घालणारी AMP डायरेक्टेड मार्केटिंग कंपनी भोवतीचा फास आर्थिक गुन्हे शाखा रायगडने अधिकच आवळला असून तपास अंतिम टप्प्यात आला आहे. याबाबत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदार यांनी तातडीने पुरावासह संपर्क आणि आर्थिक गुन्हे शाखा रायगड अलिबाग येथे तपास यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. खालापुरात तालुक्यात मुहूर्तमेढ करून कर्जत, पेंडसा इतर तालुक्यात AMP डायरेक्टेड गुंतवणूक कंपनीने हात पाय पसरले होते. AMPच्या व्यवस्थापक मंगेश पाटील खालापूर तालुक्यातील असल्याने तालुक्यात गुंतवणुकीचा आकडा करोडोच्या घरात आहे. दलालांची साखळी निर्माण करत केवळ 20 महिन्यात गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट परताव्यामुळे अनेकांना हाव सुटली. सुरुवातीला अनेकांना गुंतवणुकीचा परतावा दिल्याने AMPकडे ओढा वाढला. AMPच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा दिखावा करत व्यवस्थापक मंगेश पाटीलने शासकीय कार्यालयात देखील राबता वाढवला होता. अनेक सुरक्षित तरुण तरुणी नोकरी सोडून AMPत दलाल म्हणून कामाला लागले होते. मात्र 28 जानेवारी 2021 AMP डायरेक्टरचा व्यवस्थापक मंगेश पाटील आणि 5 दलाला विरोधात फसवणुकीची पहिली तक्रार खोपोली पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली होती. मंगेश पाटीलला पोलिसांनी तात्काळ अटक केली होती. देशाच्या अमृत महोत्सवाअंतर्गत कन्याकुमारी येथून सुरू झालेली महिला शक्ती का सफर या सायक्लोथॉनचे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खांदा कॉलनी येथील CKT महाविद्यालयात स्वागत केले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त NCC गुजरात डायरेक्टरच्या वतीने कन्याकुमारी ते दिल्लीपर्यंत आयोजित केलेल्या सायक्लोथॉनला 8 डिसेंबरपासून सुरुवात झाली असून 20 जणांची टीम यामध्ये सहभागी झाली. 3,232 किलोमीटरचे अंतर सायकलीवरून पार करत या सायक्लोथॉनची सांगता 21 जानेवारीला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान शुक्रवारी ही सायक्लोथॉन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT महाविद्यालयात दाखल झाली. यावेळी संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वागत करत सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेल्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉ ST गर्दे, कर्नल VM सिंग, नवीन शर्मा, ब्रिगेडियर NS चराग, महाविद्यालयाचे प्राचार्य SK पाटील, निलिमा तिदार, जितेंद्र पवार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग, जिल्हा प्रशासन आणि अलिबाग येथील प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बानखेडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि तालुका कृषी अधिकारी उरण ऋतुजा नारनवर यांच्या सहकार्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2023-2024 अंतर्गत
पौष्टिक तृणधान्य पथनाट्य कार्यक्रमाद्वारे रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे. त्याअंतर्गत उत्पादकता वाढीच्या दृष्टीने तसेच पौष्टिक तृणधान्यांमध्ये असलेल्या पोषण मूल्याचे आहारातील महत्व पटवून देण्याकरिता पोषण तृणधान्याचा आहार हाच निरोगी जीवनाचा आधार या पथनाट्यातून उरण बस स्थानक नागाव चिरनेर या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रिझम संस्थेचे अध्यक्ष तपस्वी नंदकुमार गोंधळी आणि पथनाट्यातील कलाकार प्रवासी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या पथनाट्यातून पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व आणि फायदे सांगण्यात आले. नवी मुंबई महापालिका स्वच्छतेच्या बाबतीत विविध नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत राज्यभरात स्वच्छतेबाबत आणि सुशोभीकरणात आघाडीवर असते. टाकाऊ मधून टिकाऊ अशी अभिनव संकल्पना राबवत आकांक्षी शौचालय कोपरखेरणे येथे उभारण्यात आले आहे. या आकांक्षी शौचालयाचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात कचऱ्याचा पुनर्वापर करून कोपरखेरणे येथे आकांक्षी शौचालय उभारताना पालिकेने पुनर्प्रक्रियातून प्लास्टिक शीटचा वापर केला आहे. तसेच एकल वापर प्लास्टिकचा उपयोग करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शौचालयाची सजावट 11,700 अधिक प्लास्टिक बाटल्यांच्या वापरातून केली आहे. तसेच शौचालयातील विविध सांकेतिक चिन्हे ही 35,200 अधिक बाटल्यांच्या झाकण्यांचा अत्यंत कलात्मक पद्धतीने वापर करून आकर्षक रूप देण्यात आले आहे. पालिकेने शौचालयाच्या सजावटीसाठी संगणकाच्या 85 कीबोर्डचा उपयोग केला आहे. हे शौचालय 3R संकल्पनेचे उत्तम रूप आहे. वीस दिवसांपूर्वी लग्न झाल्यावर हनीमूनसाठी लोणावळा येथे येऊन त्यानंतर गिर्यारोहण करण्यासाठी पनवेल तालुक्यातील माची प्रबळगडावर आलेल्या नवदाम्पत्यापैकी नवविवाहित गडावर सेल्फी काढत असताना तिचा तोल जाऊन त्यात ती खाली पडल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विनायक पटेल यांचा विवाह शुभांगी हिच्याशी पुण्यात 20 दिवसांपूर्वी झाला. त्यानंतर ते दोघे हनीमून करण्यासाठी लोणावळा येथे राहण्यास आले. त्यानंतर ते पनवेल तालुक्यातील माची प्रबळगड येथे गिर्यारोहण करण्यासाठी आले होते. यावेळी गडावरून खाली उतरत असताना शुभांगी हिने मोबाईलवरून सेल्फी काढण्यासाठी ती पाठीमागे गेली. त्यावेळी तिचा तोल जाऊन ती गडाखाली पडली. त्यावेळी विनायक यांच्यासह स्थानिक रहिवासी यांनी खाली धाव घेतली. त्यांच्या मदतीला पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी अग्निशमक दल निसर्गप्रेमी संघटनेच्या लोकांनी गडाखाली शोध घेतला असता ती जखमी अवस्थेत आढळली. त्यानंतर तिला उपचाराकरिता पनवेल उपजिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुलांच्या माध्यमातून दोन भागांना दोन शहरांना जोडण्याबरोबरच जलसंवर्धन करणे ही काळाची गरज असून ज्या ठिकाणी शक्य होईल तेथे पुलाबरोबर जलसंवर्धनासाठी बंधारे बांधण्याचे काम पुढील काळात होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण तालुका आणि शहरात होणाऱ्या पुलांच्या कामांच्या भूमिपूजनावेळी केली. बोरगाव ओगाव भोगावती नदीवरील नवीन पूल पेण भोगावती नदीवरील मुंड्या पुलाचे उच्चस्तरीय बांधकाम अंतोरा खारसोपाली रस्त्यावरील मोठ्या पुलाचे बांधकाम दूरशेत खरोशी जोडपूल बालगंगा नदीवरील पुलाचे बांधकाम रावे कासारभट पूल बांधकाम या कामांचे भूमिपूजन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि आमदार रविशेठ पाटील माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलिमा पाटील माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील सरचिटणीस मिलिंद पाटील प्रभाकर म्हात्रे माजी गटनेते अनिरुद्ध पाटील डीबी पाटील तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील मंगेश तळवी तरणखोपचे सरपंच दर्शना पाटील भाजपचे शहराध्यक्ष हिमांशु कोठारी बाळासाहेब जोशी माजी उपनगराध्यक्ष दिलीप लाड माजी नगरसेविका शहनाज मुजावर तेजस्विनी नेने दर्शन बापना देवता साकोसकर प्रकाश रामाने अजय क्षीरसागर धनश्री समय प्रशांत ओक महिला मोर्चा प्रमुख निशिगंधा गुंड मोहन पाटील शहर सरचिटणीस रवींद्र म्हात्रे हितेश पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य दिव्य मंदिर उभारले जात असून 22 जानेवारी 2024 रोजी येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. अयोध्येमध्ये या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून मोठ्या संख्येने रामभक्त अयोध्येत दाखल होत आहेत. त्यामुळेच या सोहळ्यातून कोट्यावधी हिंदू रुपयांची उलाढाल होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. व्यापारी संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया
ट्रेडर्सच्या अंदाजानुसार 22 जानेवारी रोजी देशभरात 50,000 कोटी रुपयांचा व्यापार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी व्यापाऱ्यांनीही कंबर कसली असून गरजेनुसार वस्तू आणि सामानांची खरेदी विक्री सुरू केली आहे. कॅटचे राष्ट्रीय नेते प्रवीण खंडेलवाल यांनी माध्यमांशी उलाढाल बोलताना म्हटले की विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनानुसार देशभरात 1 जानेवारीपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अभियान चालवण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यामुळेच उद्योग व्यापार क्षेत्रातही मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.